आता बातमी तुम्हा आम्हाला सतर्क करणार आहे, कारण देशासह राज्यामध्ये किंबहुना डोळ्याची साथ आलेली आहे. नाशिकमध्येही ही साथ आली आहे. आय फ्लूचे रुग्ण आहेत, त्यातच शहरामध्ये आय ड्रॉपचा तुटवडा जाणवतोय. 2 दिवसापासून शहरात हा आय ड्रॉपचा तुटवडा जाणवतोय आणि मागणीमध्ये साधारण 25 ते 30% वाढ झाली आहे. नाशिक महापालिका आणि जिल्हा रुग्णालयात कुठल्याही स्वरूपाचा तुटवडा नाही, मात्र काही मेडिकल स्टोअरमध्ये हा तुटवडा जाणवू लागला आहे अशीही माहिती समोर येते. काही कंटेंट्स आहे, आता सिप्रोफ्लॉक्सॅसिन डेक्झामिथायसोन कॉम्बिनेशन म्हटलं आपण, ओफ्लॉक्स डेक्झामिथायसोन कॉम्बिनेशन, मॉक्सिसिप म्हणून म्हटलं मॉक्सिफ्लॉक्सॅसिनमध्ये, तर अशा काही ड्रॉप्स आहेत, त्यांचा शॉर्टेज आहे. त्याच्यामुळे डिस्ट्रीब्युटरची जी जुनी ऑर्डर गेली आहे ते म्हणतायत ते आता येईल बॉ आणि त्यानुसार ते सुरळीत होईल. पण प्रत्येक डिमांड वाढून गेलेली आहे, कमीत कमी 20 ते 30% आणि आय ड्रॉप्स आता जास्त काउंटरला मागतायत लोक आणि तो तुटवडा जाणवतोय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.